कुठे दूर तारा कुठे हा किनारा सारेच भासी नव्या सारखे जिथे रात राणी आता दळवळेल नवाडाव दोघे मांडू तिथे तुझा हात हाती असो जन्म साती नको या सुखाला साथ असता माझ्या आकाशी कशी चांदण्याची आरास आहे कसे झाले येणे तुझे हे अचानक जीवनात माझ्या सोन पावली आनंदात न्हालो सुखाला मिळालो रंगवून गेली तुझी सावली अताना दुरावा नको बंधने आताही नकोशी मला अंतरे आताड पडदे पुसूनीच सारे तुझी साथ माझे आयुष्य आहे आयुष्य आहे कौशल्य अगं काय चालवलंयस तू हे स्वतःला हे असं खोलीत बंद करून घेऊन काय साध्य करतेस तू आणि तुला काय वाटत हे असं केल्याने या वाड्याचे शिपुरापुराचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत एका मला माझ्याच प्रॉब्लेम्स मधून वाट सापडत नाही मी या गावाचा या वाड्याचा विचार कसा काय करणार हा विचार तुलाच करायचा आहे कौशल्य तूच मला एकदा म्हणाली होतीस ना की आता तू नुसती कौशल्य राहिली नाहीयेस तू आता या वाड्याची कौशल्या देवी आऊ साहेब झालीयेस आऊ साहेब कसली आऊ साहेब कोण आऊ साहेब माझे हे तर गेले आता मी फक्त कौशल्य बनून राहिले अगं मी सुद्धा गेले ना या दुःखातून पण तरीही मला असं वाटत यावेळी या परिस्थितीत तुला खंबीरपणे उभं राहण्याची जास्त गरज आहे एका सगळ्यांना असं वाटायचं की यांचं माझ्याशिवाय काही चालतच नाही माझ्यामुळेच ते सगळे निर्णय घेऊ शकतात पण वास्तवात तसं काही नव्हतं हेच खरी माझी शक्ती होती मला ज्योतिषी विषयाचं जरी ज्ञान असलं तरी जीवनाचे धडे हे त्यांनीच मला दिले कुठल्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं हे त्यांनीच मला शिकवलं मला आऊसाहेब बनवण्यामागे त्यांचाच तर हात होता जी कळतय मला फारस पाहिलं नाहीये मी त्यांना पण जेव्हा कधी भेटलीय तेव्हा त्यांच्यात एक वेगळेपण नेहमीच जाणवलंय मला आणि ते वेगळेपण त्यांनी सगळ्यात जास्त शेअर केलं असेल तर ते तुझ्याशी त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्या मनातले विचार हा वाडा
शिपुरापुरा बद्दल त्यांना काय काय वाटतंय, त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांनी काय ठरवलंय, हे सगळं फक्त आणि फक्त तुलाच माहितीये कौशल्या. आणि म्हणूनच त्यांच्यानंतर या वाड्याला जास्त तुझी गरज आहे. पण मी त्यांच्यासारखी नाही. त्यांची योग्यता खूप मोठी होती. नाही, मान्य आहे मला की त्यांच्या योग्यतेच या वाड्यात कुणीही नाहीये, पण म्हणून काही शिपुरापुरावर कुणी शासनच करणार नाही. माझी खात्री आहे आऊसाहेब, कौशल्या देवी अहो अण्णासाहेबांचे विचार घेऊन त्यांच्या मनासारखं शासन जर या शिपुरापुरावर कुणी करू शकेल तर त्या फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात. अण्णासाहेब गेले आणि एकदम पोरक झाल्यावानीच वाटायला लागले बघ. झाल्यावानी? अरे पोरकेच झालो होतो आपण. आता आऊसाहेबांचाच आधार आहे आपल्याला, पण अशा अवस्थेत आता आऊसाहेबांचं मन तरी कसं लागणार? हो रे, तारं एकदम अचानक झालं नाही का? अण्णासाहेबांचं असं काय होईल असं वाटतच नव्हतं त्यांना. पाहू गावा समजांना त्याचंच आश्चर्य वाटतंय. गावकऱ्यांच्या मते अण्णासाहेबांच्या जाण्याला या वाड्यातील नवीन सूनबाई जबाबदार आहे. हो, गावकरी म्हणतात वाड्यातील नवीन सूनबाई पांढऱ्या पायाची निघाली. वाड्यात पाऊल टाकलं आणि सासऱ्याला घेऊन टाकलं. हे तर आहे. अरे तिनं उमऱ्याचं माप ओलांडलं आणि लगेच तो अपघात झाला ना. होय, म्हणतात तिला बाहेर काढली या वाड्यातून. अशोक सभेला पण येऊ दिलं नाही त्या घरच्या कोणाला. मी आणि राजांना काय सुचलं आणि अशा पांढऱ्या पायाच्या पुरीला खून केलं या वाड्याची. मला तर पक्क वाटतंय त्या वाड्यातली लोक तिला कधी बी स्वीकारायचे नाही तून म्हणून. वय सूर्यकांत्या, वकील साहेब मृत्यूपत्र वाचणार आहेत म्हणून तुम्हाला बोलावून घेतलं. आता दादासाहेब, बाहेर सगळा गाव आपल्याला भेटायला आलाय, म्हणजे हे सगळं आपण नंतर नाही का करू शकत? एवढी घाई काय आहे? सूर्यकांत, बाहेर जे गाव आहे ना त्यासाठीच ही घाई चालू आहे. त्यांना कळायला नको उद्याचा जहागीरदार कोण आहे ते. त्याचा हक्क आहे तो. म्हणून घाई चालू आहे. नाहीतर मृत्यूपत्रात कुणाला काय मिळणार आहे यात कुणाला रस आहे नाही का? रसा वकील साहेब. अण्णासाहेबांनी 5 वर्षापूर्वी आपलं मृत्यूपत्र केलं ते आपल्या सर्वांना माहितच असेल. हो, त्याची पुसटशी कल्पना होती आम्हाला, म्हणजे सविस्तर माहिती नाहीये म्हणूनच तुम्हाला बोलवलंय ना. पण मी ते आता वाचू शकत नाही. म्हणजे तुम्हाला कोणालाही, म्हणजे अगदी आऊसाहेबांना देखील माहित नाहीये, मरणाच्या 6 महिन्यापूर्वी अण्णासाहेबांनी अजून एक मृत्यूपत्र केलं होतं, गुप्त आणि खासगी मृत्यूपत्र, त्यांच्या स्वतःच्या अक्षरातलं, एका पाकिटात मोहरबंद करून त्यांनी माझ्याकडे दिलं होतं, त्यामुळे मी ते वाचू शकलो नाही. अण्णासाहेबांनी खरंच असं काही केलंय? पण ह्या सगळ्याचा अर्थ काय ते मी कसं सांगणार?
हां पण ज्या वेळेला त्यांची आणि माझी भेट झाली होती त्यावेळेला ते खूप अस्वस्थ वाटत होते. त्यांच्या मते काही गोष्टींची उपरती आयुष्यात फार उशिरा कळते आणि मग पश्चातापाशिवाय काही उरत नाही आणि मग याच पश्चातापातून नवीन मृत्यूपत्र जन्माला येतं असं म्हणाले ते. काय अण्णासाहेब असं म्हणाले? आमचा याच्यावरती विश्वासच बसत नाही. हे सगळं नक्की काय आहे? माफ करा मी मध्ये बोलतेय पण मला वाटतं आपण त्या मृत्यूपत्राचं वाचनच का नाही करत, म्हणजे लगेच लक्षात येईल अण्णासाहेबांच्या मनात नेमकं काय होतं ते. बरोबर बोलताय तुम्ही वकील साहेब, वाचा जे काय आहे ते. मृत्यूपत्र हातात देताना त्याने एक पत्र सुद्धा दिलंय, ते आधी वाचूया. आम्ही पुरुषोत्तम द्वारकानाथ सरनोबत आज या पत्राचं वाचन केलं जात आहे या अर्थी आम्ही हयात नाही आहोत आणि आमच्या मृत्यू संबंधीची चर्चा इथे सुरू आहे. तरी आम्ही सर्वप्रथम सगळ्यांना हे सांगू इच्छितो की आज या क्षणी आमच्या मृत्यूपत्राचं वाचन होणार नाही. आऊसाहेब खाली समधी लोक आलीत, अख्खा गाव गोळा झालाय. समजा गावकऱ्यांना तुम्हासनी भेटायचंय, खोळंबली आहेत समधी, म्हणजे तुम्ही एकदा खाली येऊन त्यांना भागा. आम्हाला एकटा सोडा. आऊसाहेब फक्त थोडा येळ, म्हणजे तुम्ही एकदा खाली येऊन गावकऱ्यांशी भागा. एकदा सांगितलेलं कळत नाही का? आम्हाला एकटं सोडा, आम्हाला कुणाशी बोलायचं नाहीये आणि कुणाला भेटायचंही नाहीये. जा तुम्ही. आऊसाहेब म्हणजे माफ करा, मी जास्त बोलली असेल, लोकांची इच्छा होती मन. भागा. मे आय कम इन? करणं का ताई तुम्ही? या ना, आत या ना, विचारता काय? या. नाही, या सगळ्या तुमच्या वाड्यातल्या रिच्युअल्स आहेत आणि आम्ही आता इथे राहतोय म्हटल्यावर आम्हालाही त्याचा आदर करायलाच हवा. आमच्या बाबतीत आम्ही सांगू शकतो की हे सगळं पाळायची आपल्याला गरज नाही. गुड. असं ना? नो थँक्स. बाय द वे, मी हे सांगायला आले होते की मी आत्ताच कौशल्याला भेटून आली. कशा आहेत आऊसाहेब? म्हणजे कालपासून त्यांनी कोणाची भेट घेतली नाहीये, बरे आहेत ना त्या? नो, शी इज हायली डिस्टर्ब. मी खूप प्रयत्न केला तिला समजावायचा पण काहीच फरक पडत नाहीये. बरोबर आहे तुमचं म्हणणं, आम्हालाही त्यांची मानसिक स्थिती कळतीये. पण आता हे किती दिवस चालणार? अहो, आता दुःख कमी व्हायला वेळ हा लागणारच ना. तेही आहेच म्हणा, पण आऊसाहेब खूप खंबीर आहेत. आम्ही त्यांना आजपर्यंत अशा अवस्थेत कधी पाहिलेलं नाही म्हणून चिंता वाटते. नो नो, शी इज स्टेबल. पण कुठलं तरी टेन्शन आहे तिला असं मला जाणवत आहे. म्हणजे कसली तरी चिंता तिला सतत सतावते असं वाटतंय. चिंता? कसली चिंता? समथिंग बिझनेस रिलेटेड किंवा अनय संदर्भात. म्हणजे? नो नो, मी ती काही स्पष्ट बोलली नाहीये माझ्याशी. पण तुम्हा दोघांना काय वाटतं नक्की? म्हणजे अनयनी जे काही केलंय किंवा आत्ता जे काही घडतंय वाड्यात त्याचा कौशल्याच्या मानसिक स्थितीवर नक्कीच परिणाम होऊ शकतो, नाही का? आय डोंट वॉन्ट से एनिथिंग अबाउट इट, पण एकंदरीतच वाड्यात अशी चर्चा आहे की. हे बघा, तुम्ही अनेबद्दल जर का काही म्हणत असाल ना तर आम्हाला मान्य आहे की तो चुकलाय, पण ज्या परिस्थितीत त्याने हा निर्णय घेतला ती परिस्थिती वेगळी होती. बरोबर आहे तुमचं, पण परिस्थिती कुठलीही असली तरी माणसाला भान हे असायलाच हवं, नाही का? माझ्या मते चूक ही शेवटी चूकच असते, परिस्थिती कुठलीही असली तरी. हे बघा,
एकांगताई चूक कोणाची बरोबर कोण हे ठरवण्याची ही वेळ नव्हे. यांच्या या प्रकरणामुळे आपला इथे येण्याचा मूळ उद्देशच हल्लाय. अगं कोणाचं लक्षच नाही आपल्याकडे. कूल इट मॉम, त्यांच्या फॅमिलीचे हेड वारलेत, यात आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करू शकतो. ते आहेच ग, पण या अनयच्या लग्नामुळे आपल्यावरचा पूर्ण फोकसच हल्लाय त्यांचा. कुठल्या तरी कामवालीच्या नातीशी लग्न केलंय म्हणे त्यांनी. त्यापेक्षा त्यांनी तुझ्याशी लग्न केलं असतं ना तरी चाललं असतं मला. व्हॉट मम्मी, तू काय बोलतेस? ओ या, आय मीन माझ्या डोक्यात हा विचार आलाच नव्हता. रोमिला, अगं या राजघराण्यात शिरण्याचा हाच एकमेव उपाय दिसतोय मला, तुझं या राजघराण्यात लग्न. वेट अ मिनिट, अनयचं लग्न झालेलं आहे. येस आय नो, पण मेघदत्त बाकी आहे ना. ओ या, ती त्याची आई नीलांबरा, ती परवा अशाच काहीतरी हिंट्स देत होती मला. रोमिला, आय थिंक इट्स अ जॅकपॉट. नो वेज मॉम, प्लीज, हे कधीही होऊ शकत नाही. तू कितीही पळालीस ना तरी शेवटी मी तुझी आई आहे. या राजघराण्यात शिरण्याचा, इथला सन्मान मिळवण्याचा हा एकमेव मार्ग दिसतोय मला. आओ, आपल्या पोरीच्या संसाराला दृष्ट लागली बघा. काय बोलतीय, काय झालं? आपल्याकडनं लई मोठी चूक झाली बघा. आपल्याला त्या वाड्याच्या भूतकाळा संबंधी अगदी माहिती होती, तरी बी लोकांच्या बदनामीच्या भीतीपोटी आपण पोरीला वाड्यात दिली आणि आज त्या वाड्याच्या सावलीनं तिचं आयुष्य घेरलंय बघा. अगं काय झालं ते नीट सांगशील का? उगाच आपल्या स्वतःच्याच मनाचं. अहो गावात समधीकडे चर्चा चालू आहे. आपली रेवा पांढरे पायाची असं समधी म्हणतात, तिच्यामुळे अण्णासाहेब गेले. आज बाजारात सुद्धा तीच चर्चा चालू. तोंडावर लोक येऊन विचारतात रेवा कशी आहे, वाईट वाटलं म्हणतात. माझी पाठ फिरली ना, मला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात टोमडे बी मारतात. मला तर काय बी कळण झालंय बघा. अग असं काय करतीस हे बघ, लोकांचं काय घेऊन बसलीस? लोकांना चगळायला काहीतरी विषय हवा असतो. चार दिवस चगळतील नंतर विसरून जातील. तुम्हाला खरंच वाटतं का असं होईल म्हणून? हो तर. अग रेवाला एकदा सरनोबतानी स्वीकारले ना की मग हेच गावकरी तिच्या समोर मान झुकवतील. तुम्हाला अजून मी वाटतंय सरनोबत रेवाला वाड्यावर सून म्हणून स्वीकारतील. हे बघ, मला ठाऊक आहे सरनोबत तिला वाड्यावर घेणार नाही, तिला सून मधून कधी स्वीकारणार नाही. अग पण माझा अनैराजींवर विश्वास आहे. सूर्यकांतराजे, धाकल्या सूनबाई यांच्यावर माझा विश्वास आहे. अहो माझा भी हाय हो, पण ते फक्त वाड्यात नेतील तिला. सून म्हणून मान नाही हो देऊ शकणार. आऊसाहेब रावसाहेब यांच्या विरोधात नाही उभं राहू शकणार ते. माझ्या रेवाचं पहिलं पाऊल वाड्यात पडलं आणि अण्णासाहेब केले. माझी रेवा पांढऱ्या पायाची आहे. आता लंक आता कोणी बी नाही पुसून टाकू शकणार. कोणी बी नाही, माझ्या पोरीचं आईचं बरबाद झालं. व काय करेल होती असं काय कर. Yeah.